मीचा बी टी एस चैनल साठी कवरेज करतो पुणे मध्ये. आता मी पुणे कॅम्प मध्ये उभा राहलोय. हे बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे. आता 14 एप्रिलला बाबासाहेब जयंती आहे. पण काय होणार, देवानी काय आमच्यावर कृपा केली तो जयंती होईल. काय लॉकडाऊन संपवला तो जयंती जोरात होईल. पण लोक म्हणतात की 14 तारीखला सगळं बंद आहे. पण इतकाच आम्हाला वाईट वाटतोय, इतकी मोठी जयंती होणार आहे बाबासाहेब. पहिले आयुष्यामध्ये बाबासाहेब गेल्यानंतर पहिली जयंती होणार नाही असा डिक्लेअर झाला. 14 पर्यंत शासनाने काहीतरी विचार करून 14 ते म्हणजे 13 संपवली. काय नाही झाली, काय रोग आहे, आपला बॅड लक आहे. इतके लोक तयार बसले, आमची बाबासाहेबची जयंती आहे, बाबासाहेबची जयंती आहे. एक मोठा त्योहार असतो महाराष्ट्रात बाबासाहेबची. बाबासाहेबांनी लय उपकार केले, बाबासाहेबांनी लय सगळ्यांसाठी भांडला, दलितांसाठी, उद्देश सगळे धर्मासाठी वाटला. इंडियाचं कॉन्स्टिट्युशन मांडला बाबासाहेब आंबेडकरनी. बाबासाहेब आंबेडकर इतके महान माणूस होते, कोणाला विचारले तो कोणाचे दर दुखमध्ये उभा राहत होते. दलितासाठी केले, बुद्धश्रीसाठी केले, सगळे समाजसाठी केले. आज एक घटना जे होती आहे कोर्टात सुटते तर बाबासाहेबच्या घटनेवर सुटतं, इंडियन कॉन्स्टिट्युशनवर. बाबासाहेब इतके महान माणूस होते, इतके महान माणूस होते. बाबासाहेबांनी जे आदेश दिला आहे, आज बाबासाहेबचे जे बोलतं आपण ते त्याच्यावर आपण चालतो आहे. आज पुरा हिंदुस्तान काय देशात बाबासाहेबचं नाव आहे. इंग्लंडमध्ये, अमेरिकामध्ये सगळे बाजू बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर. पण आज आमचा इतका बॅड लक आहे की 14 एप्रिलला आपली जयंती होती का नाही. म्हणजे देवा आम्हाला दे की आमचे बाबासाहेबची जयंती व्हायला पाहिजे. पण लॉकआउट आहे, इतका देवानी आमच्यावर उपकार केला की जयंती होऊन दिली. आणि इतका रोग आलेला आहे, आम्हाला माफ करा बाबासाहेब. तुम्ही देवाला सांगा हे रोगची आमची माफी द्या. आता आम्ही लय थकलेलो बाबासाहेब. बाबासाहेब आज तुमचे पुतळ्यासमोर उभा राहिले. देशामध्ये इतका रोग चालू आहे, हे चालू आहे बाबासाहेब. हे पहिली टाईम अशी हिस्ट्री होणार, इतिहास होणार की तुमची जयंती नाही होणार. पण आम्ही परमेश्वरला म्हणता कशी बी तुमची जयंती होऊन द्या. मुनीर मिर्झा, बी टी एस चॅनल, पुणे.